जय महाराष्ट्र। मी तुषार शेटे, बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। आरोग्य यंत्रणांच्या भोंगळ कारभाराचा बीड मध्ये पर्दाफाश झालेला आहे। रुग्णालयात लाईट गेल्यानं व्हेंटिलेटर्स बंद पडलेले आहेत। रुग्णांना ऑक्सिजन देण्यासाठी नातेवाईकांची एकच धावपळ पाहायला मिळाली। व्हेंटिलेटर बंद पडल्याने तडफडत होते रुग्ण। व्हेंटिलेटर बंद पडल्याने एका रुग्णाचा मृत्यू झालाय। तर आपण पाहतोय की बीड मधल्या रुग्णालयातली ही दृश्य, व्हेंटिलेटर बंद पडलेले आहेत, रुग्णांना त्रास होतोय। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपला प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्या सोबत जोडला गेलेला आहे। उद्धव, किती भयंकर प्रकार आहे हा। हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर्स आहेत पण लाईट नाही, आणि लाईट नसल्यामुळे रुग्णांचा जीव जातोय। अगदी बरोबर आहे तुषार सर, कारण की ही हा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ते 2 दिवसापूर्वी असल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र या व्हिडिओने जे कोविड सेंटर आहे, ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांना उपचार दिले जातात, त्या केंद्राची अवस्था काय आहे याचं भयान वास्तव या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे ते पुढे आलेलं आहे। आपण बघतोय रात्रीची वेळ होती त्या व्हिडिओमध्ये, आणि अचानकपणे वीज लाईट जातीये त्या ठिकाणची, आणि या सिच्युएशन मध्ये रुग्णांचे मोठे हाल होताना दिसतायत। आणि अशा परिस्थितीमध्ये नेमकी काय स्टेप घेतली पाहिजे, काय उपचार केले पाहिजे रुग्णांवर, हे देखील डॉक्टरांना कळत नाही असं स्पष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून दिसतंय। त्यामुळं कुठं ना कुठं या कोविड सेंटरचा गलथान कारभार जो आहे तो चव्हाट्यावर आलेला आहे। उद्धव, तू म्हणतेस त्या पद्धतीनं कोविड सेंटरचा गलथान कारभार समोर आलेला आहे। मात्र बीड सारख्या शहरांमध्ये, ज्या शहरांनी जिल्ह्यांनी आतापर्यंत अनेक मंत्री दिलेले आहेत, अनेक वर्ष मंत्रीपद बीड जिल्ह्याकडे राहिलेलं आहे, मात्र बीड जिल्ह्यामध्ये अशी आरोग्य व्यवस्थांची दुरवस्था होऊ शकते? नक्कीच तुषार सर, कारण की हा सगळ्यात मोठा बीडकरांना धक्का मानावा लागेल। कारण की बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे असतील, पंकजाताई असतील, अनेक नेत्यांची वचक जे आहे ते या यंत्रणेवर असते। मात्र अशा पद्धतीने, अशा चुकीच्या पद्धतीने जर हॉस्पिटलची सुविधा मिळत असेल, त्यामुळे कुठे ना कुठे बीडकरांना याचा धक्काच बसला। तू म्हणतोय त्या पद्धतीनं कुठे ना कुठे बीडकरांना याचा धक्का बसलेला आहे। आतापर्यंत कोरोनामुळे रुग्णांचे मृत्यू झालेले होते, मात्र दुर्दैवामुळे आता लाईट नसल्यानं रुग्णांचा मृत्यू झाल्याचं पाहायला मिळतंय। लाईट नसल्यानं व्हेंटिलेटर बंद पडलेलं होतं आणि त्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाला होता।